उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम अजूनही सुरूच आहे. 9 दिवस उलटून गेले तरी रेस्क्यू टीमला या कामगारांना बाहेर काढण्यात अपयश येत आहे. पुढील 2 दिवसात कामगारांची सुटका होईल अशी शक्यता वर्तवली जाते. उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपमधून अन्न पुरवठा केला जातोय. कामगारांच्या नातेवाईकांनी आत अडकलेल्या कामगारांशी संवाद साधलाय. कामगार सुरक्षित असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. नवाज शरीफ यांना पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान करण्याची तयारी सुरू झाली. PMLN या पक्षानं शरीफांसाठी बी प्लॅन तयार केलाय. शरीफ जामिनावर बाहेर आहेत. त्यांना 2028 पर्यंत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. डीपफेकचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या याच हिवाळी अधिवेशनात कायदा आणणार आहे. याबाबत सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचं IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. आजा पट्टी वरता सुलतानी संकट कोसळले. मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. युद्धग्रस्त नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. इस्रायल कडून बॉम्ब हल्ले सुरू असताना पावसाने जोर धरलाय. अलशिफा रुग्णालयात 35 सुरुंग आढळल्याचा दावा इस्रायलनं केलाय. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र रॉकेट लॉन्चर हस्तगत केले. तसंच अलाव बेत हनौनमध्येही काही सुरुंग सापडल्याचा दावा इस्रायलनं केलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे